रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोट तालुका व शहराच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिनदादा कोकणे, अकोला जिल्हाध्यक्ष अजय प्रभे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व अकोट तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे, शहराध्यक्ष राजे तेलगोटे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सागर वडतकर यांच्या नेतृत्वात नांदेड येथील बोंढार हवेली या गावातील अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी यासाठी अकोल तहसीलदारामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्यामार्फत गृहमंत्री मुंबई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा अनुरितीत गुहे, तालुका सचिव शारदा इंगळे यांच्यासह बहुसंख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. धनराज सपकाळ, झुमो न्यूज, अकोट, अकोला.